नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शब्दसमूहाबद्दल शब्द भाग 13वा, ज्यामध्ये 30 शब्दांचे परिपूर्ण विश्लेषण, त्याचबरोबर 10 प्रश्नांची आपण तयारी करून घेणार आहोत। त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला एक चॅलेंजेबल प्रश्न विचारला जाईल, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे। आता शब्दसमूहाबद्दल शब्द हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक सर्व एमपीएससीच्या ज्या मुख्य परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये राज्यसेवा मेन, ग्रुप बी मेन, ग्रुप सी मेन, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सरळ सेवेच्या परीक्षा, ज्याच्यामध्ये तुम्हाला तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पात्रता परीक्षा, ज्याच्यामध्ये शिक्षक अभियोग्यता, शिक्षक पात्रता परीक्षा, त्याचबरोबर ज्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतात आणि ज्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत अशांना देखील हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे। तर अधिक वेळ न घेता आपण अगोदर शब्दाचं विश्लेषण बघूयात आणि मग आपण प्रश्नांची तयारी करून घेऊयात। तर बघा, सुरुवातीला कोणता शब्द आहे? मर्त्य। जे केव्हा ना केव्हा तरी मृत्यू पावणार असतात असे, त्यांना आपण मर्त्य म्हणतो। उदाहरणार्थ सर्व ही जे काही सजीव आहेत, हे सजीव कसे आहेत? मर्त्य आहेत। त्यानंतर मशालजी, मशाल धरणारा नौकर। महत्वाकांक्षा, मोठे ध्येय साध्य करण्याची इच्छा। माचा, पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव। माझघर, घरातील मधले दालन। माथाडी, डोक्यावरून ओझे वाहून नेणारा। मारेकरी, दुसऱ्याला ठार मारण्याकरता पाठविलेला माणूस। मार्गदर्शक, इतरांना मार्ग दाखविणारा। मासिक, दर महिन्यास प्रकाशित होणारे। माहेर, लग्न झालेल्या मुलींच्या आई बापाचे घर। मिंधा, उपकाराखाली ओशाळा बनलेला। मितभाषी, मोजकेच बोलणारा। मितवेयी, मोजकाच खर्च करणारा। मितहारी, मोजकाच आहार घेणारा। मीठ भाकरी, साधे जेवण। मीनाक्षी, जिचे डोळे मासोळीप्रमाणे चंचल व आकर्षक आहेत। इथे मीना म्हणजे मीन शब्दाचा अर्थ काय होतो? मासा असा होतो। मुद्देसूद, मुद्द्याला धरून असलेले। मूर्ख शिरोमणी, अतिशय मूर्खपणा करणारा, मूर्खातील मूर्ख। मूर्तिपूजक, मूर्तीची पूजा करणारा। मूर्ती भंजक, मूर्तीचा नाश करणारा। मृगनयना, जिचे डोळे हरिणांच्या डोळ्याप्रमाणे आहेत अशी, म्हणजे जसं मृग म्हणजे काय मग? हरिण। मृग या शब्दासाठी समान अर्थ शब्द आहे हरिण, त्यामुळं मृगनयना म्हणजे काय? जिचे डोळे हरिणांच्या डोळ्याप्रमाणे आहेत अशी। त्याच्यानंतर मृत्युंजय, ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे असा। मेहून, पती पत्नी एकत्र जेवायास बोलविणे। मेघाच्छादित, ढगांनी आच्छादलेला। म्हातारचाळ, म्हातारपणामुळे बुद्धीला आलेला चंचलपणा। यज्ञसुकर, यज्ञ करण्यासाठी ठराविक जागा। यथाशक्ती, शक्य असेल त्याप्रमाणे। यादवी, आपापसातील कल। युगप्रवर्तक, समाजात नवचैतन्य निर्माण करणारा। युयुत्सु, लढण्याची इच्छा असणारा। बघा, याच्यातले काही दोन चार शब्द असे आहेत की ते तुम्हाला परत दोन चार वेळेस वाचून मुखोद्गत करावे लागतील। बाकीचे शब्द म्हणजे जनरल शब्द आहेत, जे की तुम्हाला याच्या अगोदरही माहिती आहेत। आता आपण या शब्दावर आधारित काही प्रश्नांचा सराव करूयात। हाव तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लगेच स्लाईडच्या समवेतच तुम्ही काय करा, प्रश्नाची उत्तरे द्या आणि व्हिडिओ प्ले करा आणि मग उत्तरे लगेच तिथं तुमचे आन्सर तुम्ही चेक करू शकता। तर बघा, प्रश्न काय आहे? मितव्ययी या शब्दाचा अर्थ काय? तर मितव्ययी म्हणजे काय? मोजकाच आहार घेणारा? नाही, मोजकाच आहार घेणारा म्हणजे काय? तर तो आहे मिताहारी। मिताहारी बरोबर आहे, म्हणजे पहिलं काय आहे चुकीचं आहे। मोजकीच बाजू घेणारा, याचा काही अर्थ आपल्याला लागणार नाही। मोजकाच खर्च करणारा, मोजकाच खर्च करणारा जो आहे तो आहे
तो आहे मितव्ययी, त्याला काय म्हणू आपण, मितव्ययी, म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण मोजकेच बोलणारा तर काय होईल ते मितभाषी होईल, बरोबर आहे का, मितभाषी म्हणजे मोजकाच आहार घेणारा मितआहारी अशा अर्थाने, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे। त्यानंतर मासोळीच्या डोळ्याप्रमाणे डोळे असणारी नीलाक्षी, कामाक्षी, मीनाक्षी, कमलाक्षी, या प्रश्नाचं विश्लेषण आपण बघितलेले, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मीनाक्षी। त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, मृत्यूवर विजय मिळविणारा अजिंक्य, तर अजिंक्य म्हणजे ज्याला आपण जिंकू शकत नाही असा, पण मृत्युंजय म्हणजे काय, ज्यानं मृत्यूवर विजय मिळवला आहे असा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे, कारण पर्याय क्रमांक 3 मध्ये काय, आजाद शत्रू ज्याला कुणीही शत्रू नाही असा, आणि असंभव जे शक्य नाही असे, जे संभव होऊ शकत नाही त्याला आपण असंभव म्हणू। मग आपल्याला काय विचारलंय, मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणजेच काय, मृत्युंजय। त्यानंतर पर्याय क्रमांक, प्रश्न क्रमांक 4 बघा, खालीलपैकी योग्य पर्याय ओळखायचा आहे, खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा, मितआहारी जास्त बोलणारा, इथं बघा योग्य ओळखायचं आहे ना, तर मग मितआहारी म्हणजे काय, मोजकाच आहार घेणारा, म्हणजे पहिलं तर चुकलं चे कन्फर्म। मनोहर म्हणजे मनकावडा, आता इथं मनकावडाचा अर्थ आहे मनातलं ओळखणारा, आणि मनोहर म्हणजे काय, मन हरण करणारा, मनोहर म्हणजे मनकावडा नाही तर मनोहर म्हणजे काय, मन हरण करणारा, म्हणजे दुसरं पण चुकीचं आहे। मग आता आपण तिसरं बघा, मितभाषी, मितभाषी म्हणजे मोजकेच बोलणारा, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, कारण मितव्ययी म्हणजे उधळ्या नाही तर मितव्ययी म्हणजे काय, मोजकाच खर्च करणारा, आलं लक्षामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, योग्य पर्याय शोधा, अजोड, अजोड म्हणजे त्याच्यासारखा दुसरा, त्याच्यासारखाच दुसरा, तर हे चुकीचं होईल, कारण अजोड म्हणजे त्याला परत दुसरा त्याच्यासारखा कुणीच नाही असा अर्थ होईल, बरोबर आहे। निर्भय, निर्भय म्हणजे ज्याला कशाचीही भीती वाटते असा, तर ज्याला कशाचीही भीती वाटते तो तर भित्रा होईल ना, बरोबर आहे का, तो भित्रा होईल, मग निर्भय म्हणजे काय, ज्याला कशाचीच भीती वाटत नाही असा, म्हणजे हे पण चुकीचं आहे। पर्याय क्रमांक 3 माचा, पिकाच्या रक्षणासाठी केलेला मांडव, हे अगदी बरोबर आहे, माचा म्हणजे पिकाच्या रक्षणासाठी केलेला मांडव, आणि विलापिका म्हणजे शास्त्रीय संगीताची गायिका असं काही होणार नाही, कारण विलापिका म्हणजे शोकाचे वर्णन करणारी कविता, विलापिका म्हणजे काय, शोकाचे वर्णन करणारी कविता, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। यामध्ये 5 उत्तर असणार आहे 3। त्यानंतर 6वा प्रश्न, समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा, तर त्याला म्हणावं युगप्रवर्तक, त्याला म्हणावं युगप्रवर्तक, कारण हे नवमतवादी नवीन विचार मांडतो, धर्मसंस्थापक नवीन धर्माची स्थापना करतो, आणि साम्यवादी असा विचार मांडतो की सर्व संपत्ती वगैरे सर्व समान आहेत वगैरे, त्याच्यामुळं हे सोपं होतं, युगप्रवर्तक जो पूर्ण परिस्थिती बदलून टाकतो। त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा काय आहे, हरणासारखे डोळे असलेली, तर मीनाक्षी म्हणजे काय, माशासारखे डोळे असणारी, म्हणून हरणासारखे डोळे करणं, हरिण म्हणजे काय, मृग, म्हणून काय असणार आहे, मृग नाही ना, अरे लक्षामध्ये, हे तुमचं उत्तर चुकण्यासाठी हे हरिणाक्षी असा पर्याय दिलेला आहे, ते तेवढंच लक्षात ठेवायचं आहे, शब्दसमूहाबद्दल शब्द केअरफुली वाचायचेत, बघा केअरफुली तुम्ही वाचलं की तुम्हाला उत्तर काढता येणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, मोजकाच आहार घेणारा खादाड तर होऊ शकणार नाही, कूपमंडूक पण होऊ शकणार नाही, मितभोजक होऊ शकतं, कारण बघा मोजकाच आहार घेणाऱ्याला 2 पर्यायी शब्द आहेत, एक मितभोजक आणि एक आहे मितआहारी, मितआहारी, ठीक आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, पती पत्नीस एकत्र जेवावयास बोलावले तर त्यास टिंबटिंब मानतात, युगल, मेहून, नरमादी, स्त्री पुरुष, तर याचं उत्तर असणार आहे मेहून। त्यानंतर पुढील प्रश्न, दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा या शब्दसमूहाबद्दल शब्द सांगा, दिग्दर्शक, मार्गदर्शक, दिशादर्शक, प्रशिक्षक, तर याचं उत्तर असणार आहे मार्गदर्शक। त्यानंतर
आता तुमच्यासाठी प्रश्न असणार आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. छपरावरच्या पाण्याची धार जेथून पडते ती जागा या शब्दसमूहाबद्दल शब्द लिहा. तर या शब्दसमूहाबद्दल शब्द तुम्हाला या पर्यायातून लिहायचा आहे, थारोळे, पागोळा, छपरी, नहाणी. तर या पर्यायातून तुम्हाला एक उत्तर निवडायचं आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे येणाऱ्या परीक्षेसाठी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर असे व्हिडिओ तुम्हाला परत मिळवण्यासाठी, त्याची लिंक मिळवण्यासाठी, त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.